सर्वांना सलाम। परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा। हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर। प्रार्थना करूया। हे आमच्या दयाळू दयाधन परमेश्वर पित्या, दयाळू प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आमच्या दयाळू प्रभू, मंद क्रोध आणि दयामय अशा आमच्या पित्या प्रभु, ही संपूर्ण सृष्टि तू घडिलीस, आणि या सृष्टीमध्ये तू आम्हाला निर्माण करून यावरती ठेवून तू जो मोठा आनंद आणि आशीर्वाद आम्हाला दिलास त्यासाठी आम्ही आभार मानतो। ख्रिस्त येशूच्या द्वारे तारणाचा अनुभव देऊन आम्हाला तुझं पुत्र आणि कन्या करून घेऊन जो मोठा आनंद आमच्या जीवनात दिलास पित्या, त्यासाठी आम्ही उपकार स्तुती करीत आजच्या रविवारच्या उपासनेला तुझ्या चरणापाशी आम्ही येतो पित्या। संपूर्ण सृष्टीला तू म्हणतोस की नवे गीत गाऊन गुणगान करा। प्रिय प्रभु, आज आम्ही देखील या सृष्टीचा घटक म्हणून नवे गीत गात तुझ्या चरणापाशी येतो, आणि प्रभु परमेश्वरा तूच देव आहे हे आम्ही जाणतो। क्वायर ह्या सभेमध्ये गीत गायनाची सेवा करीत असताना प्रत्येक सदस्याला पित्या तू सांभाळ, व त्यांच्याद्वारे होणारी सेवा प्रभु तुला गौरव देणारी, आणि आम्हा सर्व मंडळीसोबत आराधना करून तुला स्तवन देणारी अशी असो। जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिर आण, व एक नवा आशीर्वाद पित्या तू आम्हा सगळ्यांना दे। आजच्या भक्तीचा ताबा तू घे प्रभु, व जे आम्ही करू त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे। ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमेन। या सर्वप्रथम आपण आपल्या दयाळू प्रभूची स्तुती करूया, आराधना करूया। क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन। सर्वांना सलाम। यावेळेस आपण काही स्तुतीपर गीतं गाणार आहोत, आणि प्रभूची स्तुती काही गीतांच्याद्वारे करणार आहोत। पवित्र आत्मा हे सुंदरसं गीत आहे, आपल्या सर्वांच्या परिचयाचं असं गीत आहे। आपण सर्वजण मिळून ह्या गीताच्याद्वारे प्रभूची स्तुती करणार आहोत।
जुबा ये गाएगे येशू पवित्र है। आपण सर्वजण मिळून आमच्यासोबत हे गीत गाण्याचा प्रयत्न करा, कारण आमचा तो जिवंत स्तुतीचं पात्र आमचा असा प्रभू परमेश्वर देव आहे। आपण त्याची स्तुती खऱ्या मनाने आणि खऱ्या अंतर्करणाने केली पाहिजे। सुंदर संगीत आहे, आपण सर्वजण मिळून गाऊ। Thank you.
विजयसंगीत गीत नंबर 163 या वेळेस आपण काढणार आहोत. सैनिकांनो धैर्य धरा, युद्ध येत असते. विजयसंगीत गीत नंबर 163. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे है बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. Thank you.
असे धन्यवाद आपण देत आपण आपल्या जागेवर उभा राहणार आहोत आणि गीत नंबर 176 या वेळेस आपण गाणार आहोत. भक्तीची वेळ भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. गीत नंबर 176. पुन्हा एकवार प्रभूचरणी येऊन आम्ही प्रार्थना करू व प्रभूचं सहाय्य मागूया. हे दयाळू पित्या, या भक्तीच्या सुमधुर समयी आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासमवेत
तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आमच्या जीवाला आधार ज्याच्याने लाभतो अशी ही भक्ती करण्यासाठी व प्रभू तुझं गुणगौरव करीत तुला स्तवन देण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो असताना पुन्हा एक वार आमच्या जीवाचं समर्पण तुला करतो प्रभू. आमच्या विचारांचं आणि आमच्या सर्वस्वाचं समर्पित करीत आजच्या भक्तीत तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. तू आम्हा सहाय्य कर प्रभू. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या भक्तीमध्ये ज्या स्तोत्रसंहितेचं आपण वाचन करणार आहोत ते असणार आहे स्तोत्रसंहिता 28. स्तोत्रसंहिता 28 हे आपण काढूया. साम नंबर 28 हे 28वं स्तोत्र आपण उभं राहून वाचणार आहोत. म्हणून आपल्या जागेवर आपण उभं राहू. पहिलं वचन मी वाचेल आणि दुसरं वचन कृपा करून मंडळी आपण वाचायचं आहे सहाय्याची याचना व ते मिळाल्याबद्दलची उपकारस्तुती दाविदाने या ठिकाणी केलेली आहे. परमेश्वराच्या गौरवासाठी मी सुरुवात करतो. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो. माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नको. तू माझ्याशी मौन धरिल्यास गर्तेत पडणाऱ्याच्या सारखी माझी गती होईल. मनात कपट असून आपल्या शेजाऱ्याशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नको. परमेश्वराची कृत्य त्याच्या हातची कृती ते ध्यानात आणत नाहीत म्हणून तो त्यास जमीनदोस्त करील उभारणार नाही. परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे. त्याच्यावर मी अंतकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो म्हणून माझे हृदय उल्हासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन. नववचन एकत्र वाचू. तू आपल्या लोकास्तार आपल्या वतनाला आशीर्वाद दे. त्याचा प्रतिपाळ कर. त्यास सदोदित पाहून उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरियाच्या उदरीस जन्मास आला पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले ज्याला वधस्तंभावर खिळले जो मरण पावला व ज्याला पुरले जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. धन्यवाद. आपण बसूया आपल्या जागेवर. पुन्हा एकवार आम्ही आमच्या दयाळू प्रभूकडे सहाय्य मागूया, मध्यस्थी करूया आणि परमेश्वराने जे अनंत आशीर्वाद आम्हाला दिलेले आहेत या अनंत आशीर्वादांची उपकारस्तुती आज पुन्हा एकवार आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेत करूया. अनेक आमचे प्रियजन आजारी आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना विनंती आहे. या प्रियजनांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करणारच आहोत. सोबतच या सप्ताहामध्ये उपवास समय हा सुरू होत आहे. मंडळीतले आपण प्रियजन जे उपवास प्रार्थना करीत आहात आज परमेश्वराच्या पवित्र वचनातून आपल्याला मार्गदर्शन तर मिळणारच आहे, परंतु आपल्या सगळ्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी पुन्हा एकवार आपल्या दयाळू प्रभूकडे आपण याचना करूया. SAM च्या संपूर्ण कार्यासाठी प्रभूची स्तुती करीत
मान्य अध्यक्ष महोदय आहे, मान्य कार्यकारी संचालक आहे, संस्थेचे सर्व विश्वस्त, विविध मंडळांची सेवा करणारे पालक वर्ग, मंडळांची व्यवस्था पाहणारे, मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, या सगळ्यांसाठी आज पुन्हा एक बार आपण प्रार्थनेत आठवण करूया व आपल्या शाळा व यासोबतच जे आपण सेवा कार्य करीत आहात प्रियजन होया पुन्हा एक बार आपण देवबापाकडे मागूया. या मी आपल्या सगळ्यांसाठी मध्यस्थीची प्रार्थना आपल्यासोबत करतो. आमच्या दयाळू परमेश्वर पित्या, देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करीतो, कारण की प्रभू आमच्या प्रार्थनेचा भाव विषय केवळ तू आहेस. दयाळू परमेश्वर पित्या, आमच्या जीवनातलं अतिमोलवान स्थान केवळ तुझंच आहे. दयाळू प्रभू, आजच्या या सकाळच्या समयी पुन्हा एक बार आम्ही तुझ्या चरणापाशी येतो, तुझी कृपा आणि तुझी दया आम्ही पुन्हा एक बार अनुभवतो, कारण की तुझी करुणा प्रति सकाळी नवी होत असते. आज जमलेली आम्ही संपूर्ण मंडळी एका दिलाने, एका जीवाने आणि एका मनाने एकत्र आलेलो आहोत, कारण की आमचा उद्देश आणि हेतू केवळ तुझी आराधना करणं हा आहे. परमेश्वरा, तू बोल आणि आम्ही ऐकतो. प्रभू, तुझं पवित्र वचन आम्हाला आमच्या अंतकरणाची तपासणी करायला लावतं. आज तुझ्या प्रिय दासाकडून आम्ही जे पवित्र वचन ऐकू त्यासाठी देखील देवापा आम्ही सज्ज होतो. देवापा, तुझ्या मंडळीच्या गौरवी कार्यासाठी आम्ही जे अर्पण करीत आहोत त्याचा तू स्वीकार कर व त्याद्वारे अनेकांच्या गरजा भागवल्या जाऊ दे व सुवार्तेचा प्रचार त्याद्वारे होऊ दे. आजच्या सकाळी देवापा आम्ही तुझी स्तुती करतो, वाचलेल्या वचनानुसार उपकार स्तुती करीत धन्यवाद देत तुझ्या चरणापाशी येऊन आम्ही SAM साठी आणि SAM च्या संपूर्ण कारभारासाठी तुझी कृपा मागतो देवापा, आणि तुला धन्यवाद देतो, कारण की प्रभू येथवरची वाटचाल तू तुझ्या महान कृपेने आशीर्वादित केली आहे, आणि येथून पुढची देखील वाटचाल परमेश्वरा तू आशीर्वादित रीतीने करणार आहेस हा आमचा विश्वास आहे. आमचे मान्य अध्यक्ष महोदय, आमचे मान्य कार्यकारी संचालक, संस्थेचे संपूर्ण विश्वस्त व विविध पदांवरती आपली सेवा देणारे प्रियजन यांच्यासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. जो दूरदृष्टिकोन प्रभू तू त्यांना दिलेला आहे, जे सेवेचं ओझं प्रभू तू त्यांना दिलेलं आहे, यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या आध्यात्मिक गोष्टींचा पुरवठा, यासाठी लागणारा आर्थिक आणि मनुष्यबळाचा पुरवठा प्रिय देवापा तू त्यांना पुरवून SAM ला अधिक आणि अधिक प्रगतीच्या वाटचालीवरती पुढे घेऊन जात आहेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही सर्व मंडळांचे सर्व सन्मान्य पालक वर्ग यांच्यासाठी प्रार्थना करतो, कारण प्रभू मंडळीचं ओझं घेऊन हे प्रियजन प्रार्थना, मंडळीचं ओझं घेऊन तुझ्या पवित्र वचनाची फोड करून ते वचन आमच्या जीवनाला कसं लागूकरण करता येईल ह्याविषयी शिकवत असतात. मंडळीच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आमच्या मंडळीतल्या आणि आमच्या संपूर्ण कौन्सिलमधल्या पालक वर्गांसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. जे सुवार्तिक त्यांच्यासोबत आहे त्यांच्यासाठी आम्ही तुझी स्तुती करीतो, कारण प्रभू तुझ्या मंडळीची गौरवी सेवा करीत असताना आपलं सर्वस्व हे प्रियजन खर्ची पाडीत आहेत. या प्रियांची सेवा परमेश्वरा तू आशीर्वादित कर. मंडळांची व्यवस्था पाहणारे मंडळांचे अध्यक्ष, खजिनदार आणि सेक्रेटरी यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे, कारण प्रभू हे सेवेचं कार्य खूप मोठं आहे. आज आमच्या नजरेसमोर ते केवळ एक छोटं कार्य दिसतं, परंतु प्रभू स्वर्गाच्या राज्याच्या वाढीसाठी ह्यांची सेवा फार मोलाची आहे. देवापा आम्ही त्यासोबतच आमच्या येणाऱ्या पिढीसाठी धन्यवाद देऊन तुला प्रार्थना करीतो. येणारी पिढी ही शिक्षित पिढी असणार आहे, कारण की प्रभू त्यासाठी आमचे सर्व प्राचार्य, आमच्या संपूर्ण शाळेचे पर्यवेक्षक, आमचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे अहोरात्र कष्ट करीत आहेत, मेहनत करीत आहेत. प्रिय प्रभू आम्ही धन्यवाद देतो. अतिशय समर्पित प्राचार्य आणि संपूर्ण शिक्षक वर्ग आम्हाला लाभलेले आहे, कारण प्रभू सगळ्यांचं ध्येय आणि उद्देश एकच असतो की माझी शाळा ही प्रगतीच्या वाटचालीने कशी चालेल. माझ्या शाळेतले प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभं राहून या समाजामध्ये कसं चालता येईल, माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा बौद्धिक वाढीने आणि शारीरिक वाढीने जो वाढीचा जो साठा पुढे वाढत जाणार आहे त्याद्वारे त्या विद्यार्थ्याचं जीवन आणि त्यांच्या कुटुंबियांना शाळेवरचा जो विश्वास आहे तो प्रकट करण्यासाठी अहोरात्र झटणारे या प्रियांना प्रभू तू शक्ती दे, बळ दे व या प्रियजनांची सेवा प्रभू आशीर्वादाची कर. आम्ही यासोबतच हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी प्रार्थना करतो, कारण प्रभूजी हे प्रियजन अहोरात्र कष्ट आणि सेवा करीत आहे. एक पालकत्वाची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, म्हणून देवापा जे विद्यार्थी आमच्याकडे आहेत त्या विद्यार्थ्यांचं संगोपन करीत असताना
सर्व हॉस्टेल वॉर्डन, त्यांचे सुप्रिटेंड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी आमची प्रार्थना आहे. कारण प्रभू सर्वतोपरी काळजी आणि सर्वतोपरी व्यवस्था त्यांची बघत असताना सर्व व्यवस्थापकांना देखील तुझी कृपा आणि अनुग्रह दे. प्रिय प्रभू, आम्ही शाळेसाठी आभार मानतो. CBSE पॅटर्नच्या दुसऱ्या इमारतीच्या बांधकामासाठी तुझी स्तुती करतो प्रभूजी. लवकरच ते कार्य पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांची भरघोस संख्या त्या ठिकाणी होऊन शाळेच्या एका वाटचालीमध्ये तो मैलाचा दगड ठरणार आहे. म्हणूनच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो लागणारं सर्व प्रकारचं पाठपुरावा, लागणाऱ्या सर्व प्रकारचं मनुष्यबळ, लागणाऱ्या आर्थिक पुरवठा हे सगळं आशीर्वादित कर. कारण की प्रभू, बांधकाम म्हटलं की खूप साऱ्या गोष्टी या नजरेसमोर आल्याच. त्या दे बापा तू आशीर्वादित होऊ दे. सोबतच दे बापा, या दिवसांमध्ये विविध चर्चेसची दुरुस्ती चाललेली आहे. शहादा चर्च, मुंदलवड, सोबतच धुळे या ठिकाणी होत असलेल्या चर्चच्या नूतनीकरणासाठी, नवीन बांधकामासाठी आम्ही धन्यवाद देऊन प्रार्थना करतो की प्रभू हे कार्य आशीर्वादित कर व त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. देवापा, आम्ही प्रार्थना करतो आध्यात्मिक वाढीसाठी मंदिर असणं गरजेचं आहे आणि हे मंदिर अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं करून प्रभू त्यामध्ये ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण होऊन जी आराधना जी उपासना करण्याची संधी मिळणार आहे परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो हे सर्व बांधकाम प्रभू तू आशीर्वादित कर. देवापा, आजच्या सकाळी आम्ही प्रार्थना करतो सेंट्रल ऑफिसच्या स्टाफसाठी, त्यांच्याद्वारे होत असलेल्या संपूर्ण सेवा कार्यासाठी या प्रियांची सेवा प्रभू तू आशीर्वादित कर. प्रिय देवापा, आम्ही मंडळीतल्या आजरी प्रियजनांसाठी तुझ्याकडे कृपा मागतो. कारण एकमेकांसाठी प्रार्थना करा असं तुझं वचन म्हणतं. तुझं वचन म्हणतं एकमेकांची ओझी व्हा. आणि प्रार्थनेमध्ये देवापा आम्ही मध्यस्थी करीत असताना ज्या प्रियजनांनी आम्हास कळवलं त्यापैकी आम्ही प्रार्थना करतो सॅम्युएल अभय त्रिभुवन यांच्यासाठी. या लहान बाळाला प्रभू तुझा अनुग्रह लाभू दे, तुझं आरोग्य लाभू दे. उन्हाच्या त्रासामधून तू त्याला आरोग्य द्यावंस अशी आम्ही प्रार्थना करतो. सोबतच जयकर पाळकसाहेब आहेत, रेव्हरेंड जी जयकर पाळकसाहेब, त्यांना आरोग्य दे बापा. लवणे आंटी आहेत, त्यांना देखील तू आरोग्य दे. आमची बहीण सरोजनी वाघमारे यांचं मागील दिवसात जे ऑपरेशन झालं त्यामध्ये प्रभू तू आता त्यांना आरोग्य द्यावंस. सोबतच करुणा सुधीर साने या लहान बालिकेसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रिय प्रभू, तिला तू काळवीच्या त्रासात आरोग्य देत आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. या व्यतिरिक्त प्रभू, जे प्रियजन आजारी आहेत परंतु कळवू शकले नाही त्यांच्यासाठीही मंडळी आम्ही सगळं त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू तू आरोग्य दे. कारण वधस्तंभावरती तो आम्हासाठी हे सगळं काही सहन केलं, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं असं यशया संदेष्टा म्हणतो. आणि प्रभू, आरोग्याची कृपा आम्ही तुझ्याकडे मागत असताना एका दिलाने, एका विश्वासाने, ज्या वेळेला आम्ही तुझ्याकडे मागतो आमचा विश्वास आहे ते तू पुरवून देशील. म्हणूनच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो जे प्रियजन आजारी आहेत त्यांना तू स्पर्श कर, आरोग्य दे. रेव्हरेंड डी एम पाटील पाळकसाहेबांची आम्ही आठवण करतो. त्यांना दे बापा पायाच्या जखमेत लवकर आरोग्य द्यावंस अशी देखील विनंती करतो. जे वृद्ध माता पिता आमच्या मंडळीत आहे परमेश्वरा, त्यांची आम्ही आठवण करतो. उन्हाचा ताप वाढलेला आहे अशामध्ये त्यांना चांगलं आरोग्य असावं यासाठी त्यांची सर्वतोपरी शुश्रूषा करण्यासाठी घरातल्या प्रत्येक सदस्याला तुझा कृपेचा अनुग्रह दे. सोबतच प्रभू, आम्ही 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना करतो. आता परीक्षेसाठी तयारी करीत असताना आपला पेपर कसा सोडवावा व आपलं अध्ययन कशा रीतीने मांडावं यासाठी आमच्या विद्यार्थ्यांची तू पकड घे परमेश्वरा व त्यांचं अध्ययन आशीर्वादाचं कर. सोबतच बाप्तिस्मा वर्गाला येणाऱ्या प्रिय विद्यार्थ्यांच्या अंतकरणाशी तू बोल पित्या व तुझे संकल्प त्यांना विदित कर. कारण आपल्या जीवनाचा मोठा निर्णय हे लेकरं घेणार आहेत. म्हणूनच दे बापा, तुझे आणि त्यांची वैयक्तिक ओळख व्हावी यासाठी आमच्या प्रिय लेकरांचा तू दे बापा पाठीराखा हो. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो वैद्यकीय सेवेच्या ह्या गौरवी कार्यासाठी सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, पोलीस दलातले बंधू आणि भगिनी या प्रियांची सेवा दे बापा तू आशीर्वादाची कर. जी आमची लेकरं बाहेरगावी शिकत आहेत परमेश्वरा, त्या आमच्या शिकणाऱ्या सर्व लेकरांना तू सहाय्य कर, आपला अनुग्रह दे. जी प्रिय लेकरं येत्या दिवसात शिक्षणासाठी जाणार आहेत त्यांची तयारी करीत असताना घरच्या प्रियांना तुझी कृपा दे व आमच्या प्रिय विद्यार्थ्यांचं शिक्षण आशीर्वादाचं कर व त्यांच्या शैक्षणिक जीवनाच्या द्वारे तुझा गौरव होऊ दे पित्या. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रिय भारत देशासाठी, आमच्या देशावर तुझी कृपा असू दे. आमचे माननीय पंतप्रधान, यासोबतच त्यांचं मंत्रिमंडळ, आमचं महाराष्ट्र व आमचं प्रिय नंदुरबार शहर, आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, आमच्या माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी वर्ग. प्रिय परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करीतो अशी शांती आणि सुबत्ता नांदू दे.
ऊन वाढत आहे, या वाढत्या उन्हामध्ये सर्वांचं रक्षण कर परमेश्वरा. मुबलक असा पाण्याचा साठा तू आमच्या शहरासाठी असू दे आणि त्याद्वारे आमच्या गरजा भागवल्या जाव्यात असं होऊ दे. सोबतच परमेश्वरा आमच्या या जिल्ह्याचे चांगले नागरिक म्हणून आम्ही शांतीसाठी प्रार्थना करीतो. आमच्या संपूर्ण शहरात शांतता नांदू दे आणि प्रभू याद्वारे प्रेमाचा प्रीतीचा संदेश प्रत्येकापर्यंत पोचू दे. प्रिय प्रभू, या सप्ताहामध्ये आम्ही तुझ्या चरणापाशी येऊन उपवास समयाला सुरुवात करीत आहोत. तुझ्यासमोर लीन आणि नम्र होत आहोत. जे प्रियजन उपवास करतील त्यांच्यासोबत आहेस पित्या, त्यांचे उपवास तुला मान्य असो. आणि आज पवित्र वचनातून आम्ही जे ऐकणार आहोत त्यानुसार तुला पसंत पडणारा उपवास करण्यासाठी प्रत्येकाला तुझा अनुग्रह दे आणि प्रत्येकाला तुझी कृपा दे. यासोबतच ख्रिस्ताच्या महान बलिदानाची आम्ही आठवण करू. हे बलिदान प्रभू आशीर्वादित आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आहे. परमेश्वरा, हे जे बलिदान आहे ते आमच्या सार्वकालिक जीवनासाठी आहे. ख्रिस्ताचं जे बलिदान आहे ते आम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडवण्यासाठी आहे. ख्रिस्ताचं जे बलिदान आमच्यासाठी आहे ते तुझी आणि आमची वैयक्तिक रीतीने पुन्हा भेट होऊन तुझ्या स्वर्गीय राज्याचं वारीस होण्यासाठी आहे. म्हणून देवापा, आम्ही त्या महान बलिदानाकडे लक्ष लावत असताना आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणी येतो आणि तुझं सहाय्य मागतो. आज तुझ्या पवित्र वचनातून रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब बोलत असताना त्यांच्या करवी तू आम्हाशी बोल पित्या. तुझा संकल्प तू आम्हाला विदित कर व जे तू आम्हाशी बोलू इच्छितो त्या पवित्र वचनाच्याद्वारे आमच्या अंतकरणाची पकड घे. देवापा, जे आम्ही अर्पण करू त्याचा स्वीकार कर व जे सप्ताहभराचे कार्यक्रम प्रभू आम्ही विश्वासाने करू ते सगळे आशीर्वादित होऊ दे. पुन्हा एक वार देवापा तुझ्या चरणी आम्ही येतो, तुझं सहाय्य मागतो आणि ह्या संपूर्ण भक्तीला नव्याने तुझ्या हाती येतो. तू आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेला आपण दानार्पण घेणार आहोत. मी क्वायरला विनंती करेन दानार्पणासाठी गीत गायनासाठी आपण पुढे यावत आणि यावेळेला आणलेलं दान आपण प्रभूच्या भंडारात अर्पण करूया.
आजच्या दान अर्पणासोबत कोणा प्रियजनांचे वाढदिवस असतील तर कृपा करून आपल्या जागेवर उभे राहा किंवा सुचवा. आपल्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. माझ्याकडे फेसबुकवरून ज्यांची कळली त्यापैकी आज राहुल ठाकूर यांचा वाढदिवस आहे व शनिवारी अभय त्रिभुवन, मिखाईल शिंदे आणि अनोश ठाकरे या प्रियांचा वाढदिवस आहे. सो ग्लोरिया अक्षय झालटे यांच्याकडून जे आलेलं आहे ते मी प्रभूच्या भंडारात टाकतो. चित्रा समशून वळवी उपकास्तुतीचं दान त्यांच्याकडून आलेलं आहे व सुरेंद्र पाडवी यांच्याकडून जे आलेलं आहे ते मी प्रभूच्या भंडारात अर्पण करतो. काय नाव आहे? सोबतच आर्यन पाडवी या बाळाचाही वाढदिवस आहे. प्रभुदेव बाप या मंगळवारच्या दिवशी या बाळाचा वाढदिवस आहे. मी रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब तुम्हाला विनंती करेन दानार्पणासाठी व या बालकासाठी आणि ज्यांचे वाढदिवस आहे त्यासाठी आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही पुन्हा एक वार मनापासून तुला धन्यवाद देतो. या पवित्र दिनी तुझी भक्ती आराधना करण्याचा प्रसंग तू आम्हाला दिलेला आहे. प्रभू, आज आम्ही तुझे आभार मानतो कारण तू आमचा देवाधिदेव परमेश्वर आहे. ज्याच्यासमोर येणं, ज्याच्यासमोर नतमस्तक होणं, ज्याला आळवणं, ज्याच्यावर प्रेम करणं, त्या परमेश्वराला आज आम्ही गौरव देतो. हे प्रभू, आज आम्ही तुझे आभार मानतो कारण तू आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये मोठे आशीर्वाद तू दिलेले आहेत आणि त्या आशीर्वाद प्रभू या दिवसांमध्ये आम्ही प्रत्येकाने मोजत असताना प्रभू तुझे उपकार आम्ही कोणत्या प्रकारे फेडावेत आम्हाला ठाऊक नाही. आम्ही आमच्या ओठांचा यज्ञ, स्तुतीचा यज्ञ आम्ही तुला अर्पण करून तुझे आभार व्यक्त करतो. एवढंच नव्हे तर देवापा तू दिलेल्या आज्ञा आम्ही पाळून तुला आम्ही संतोष देऊ शकतो. त्यामध्ये प्रभू तू आम्हाला म्हटलेलं आहे की कोणीही माझ्यासमोर येत असताना रिक्त हस्ते येऊ नये आणि म्हणून प्रभू आम्ही तुला देण्यासाठी प्रभू आमच्याजवळ जे काय आहे ते सर्व तू दिलेलं आहे. कारण तू म्हटलेलं आहे सोनं माझं आहे, धन माझं आहे, सर्व काही तू निर्माण केलेलं आहे आणि त्यामधूनच तू आम्हाला तू देतोस याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही कामधंदा करत असताना, नोकरी व्यवसाय करत असताना लागणारी कृपा आरोग्य तू आम्हाला पुरवतो आणि आम्हाला मिळालेल्या मिळकतीमधून तुझ्या पवित्र भांडारामध्ये ज्या प्रियांनी आपला नियमित दशांश, उपकार, स्तुती आणि ज्या काही नाना प्रकारच्या देणग्या अर्पण केलेल्या आहे त्याचा तू स्वीकार कर आणि प्रभू हे दान तुझ्या गौरव भांडारामध्ये प्रभू जात असताना यामधून अनेक पवित्र जनांची सेवा होऊ दे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो पुन्हा एक वार आजच्या दिवशी ज्या प्रियांचे वाढदिवस आहेत, या सप्ताहामध्ये ज्या ज्या लोकांचे वाढदिवस आहे त्यांना आम्ही तुझ्यासमोर आणतो. प्रभू, ज्यांचे नावं फळसाहेबांनी वाचलेले आहेत त्या सर्वांना तू जाणतोस, ओळखतो आणि प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो या सर्वांना या नवीन वर्षामध्ये त्यांचं पाऊल पडलं असताना तू सांभाळ, त्यांना आरोग्य दे, दीर्घायू कर आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो की या भूतलावर आम्ही आहोत तोपर्यंत केवळ तुझंच आणि तुझंच गौरव तू करून घे. आर्यन बाळासाठी आम्ही प्रार्थना करतो. या लेकराचाही वाढदिवस आहे या सप्ताहामध्ये, तू त्यालाही आरोग्य दे, दीर्घायू कर आणि त्याच्या आयुष्याचं तू कल्याण कर. हे परमेश्वरा, तू आम्हाला चालवतोस, आम्हाला तू लागणारी कृपा पुरवतोस याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आजच्या या पवित्र दिनी आम्ही पुन्हा एक वार तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना आम्ही तुला उंचावितो, स्तवितो. पुन्हा एक वार हे दानार्पण आणि आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. तुझा गौरव आम्हा सर्वांच्याद्वारे करून घे. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तो आई. आमेन. या सप्ताहासाठी ज्या सूचना आहेत त्या मी वाचतो. आज सायंकाळी 5 वाजता बाप्तिस्म्याचा वर्ग चर्चमध्ये भरवण्यात येईल. बुधवारी सकाळी 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये स्थानिक पाळक वर्गांसाठी बायबल स्टडी असेल आणि ही बायबल स्टडी रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब घेतील. ही जी बायबल स्टडी आहे ही फेसबुकवरती लाईव्ह होईल. राखेचा बुधवार याबद्दल पाळकसाहेब बोलणार आहे, तर जर आपल्याला जमलं तर आपणही अभ्यासाला येऊन बसू शकता किंवा फेसबुक लाईव्ह आम्ही करणार आहोत, कारण की खूप सारे लोक कामामध्ये असतात तर नंतर पण तुम्ही फेसबुकवरती बघू शकतात.
त्याचीच आपण यूट्यूब लिंक पण बनवणार आहोत, कारण की खूप साऱ्या लोकांचं फेसबुक अकाउंट नाही, तर आपल्याला यूट्यूबवरती पण राखेचा बुधवार याबद्दल मान्य पाळक साहेबांकडून जे शिक्षण मिळेल ते आपण बायबल स्टडी रूपाने फेसबुकवरती बघू शकता, यूट्यूबला बघू शकता, किंवा सकाळी 9:30 ते 10:30 हा जो वेळ आहे त्या वेळेत चर्चमध्ये येऊन आपण या अभ्यासाचा लाभ घेऊ शकता. बुधवारी सायंकाळी 4 महिला मंडळ जे आहे ते चर्चमध्ये भरवण्यात येईल. गुरुवारी सायंकाळी ठीक 7 शहरून कॅम्पस या ठिकाणी सायंकाळची प्रार्थना सभा घेण्यात येईल. शनिवारी 6 तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल. येत्या रविवारी रेव्हरेंट LP वळवी पाळक साहेब हे वचनाची सेवा करतील. आणि आज चर्च सुटल्यानंतर 10 तरुण संघाच्या विद्यार्थ्यांनी चर्चमध्ये थांबायचं आहे. या महत्त्वपूर्ण सूचना आपल्या सगळ्यांसाठी आहेत. आज प्रियजन हो, पवित्र वचनातून आपण जे बघणार आहोत ते मी शास्त्रभाग वाचतो, त्यानंतर मान्य रेव्हरेंट जयेश पठारे पाळक साहेब आपल्या मंडळीचे वडील पाळक हे आज वचनाची सेवा करणार आहेत. वचनाच्या सेवेपूर्वी मी आजच्या अध्ययनाचा किंवा आजच्या उपदेशाचा शास्त्रभाग वाचतो. आपण त्यासाठी यशयाचा ग्रंथ 58 अध्याय काढू. यशया 58. यशया 58 ह्याची 1-10 ही जी वचनं आहेत ती मी आपल्यासाठी वाचतो. उपासाचे योग्य पालन. यशया 58:1-10. कंठ रवर कर, कसर करू नको, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर. माझ्या लोकास त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्यांची पातके विदित कर. ते तर रोज रोज मजकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियम शास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते मजजवळ रास्त निर्णय मागतात. देवाची समीपता ते इच्छितात. आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबड कष्ट करविता. पहा, तुमच्या उपासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता व दुष्टपणाने ठोसाठोसी करिता. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा भावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लवाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राग पसरणे याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेलेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपास नव्हे काय? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला कष्ट इष्ट ते भुकेलेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यानाचे तेज असा होईल. सोबतच अजून एक शास्त्रभाग आहे, लोककृत शुभवर्तमान अध्याय 5:33-39. लूक 5:33-39. उपास विषयक प्रश्न. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करीतात, तसे परुषांचेही शिष्य करतात, आपले शिष्य तर खातात पितात. येशूने त्यास म्हटले, वराड्यांबरोबर वर आहे, तोपर्यंत तुम्हास त्यांना उपास करावयास लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, त्या दिवसात ते उपास करतील. आणखी त्याने त्यास दाखलाही सांगितला, कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावित नाही, तर तसे केले तर त्याने नवे फाडले व नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल. आणि नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात कोणी घालीत नाही, घातला तर नवा द्राक्षरस बुदले फाडून
गळून जाईल व बुदल्याचा नाश होईल, म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घालावा. जुन्या द्राक्षरसास प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करीत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो. देबापी वचने आशीर्वादित करो. मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रेव्हरेंज जे एच पठारे पाळक साहेबांचं स्वागत करतो व पुढील वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना पुढे आमंत्रित करीतो. सर्वांना सलाम. आज पुन्हा एक वार आपण आणखी एक लहानसा शास्त्र भाग वाचू. मत्तयाचं सुवर्तमान याचा 6वा अध्याय, मत्तय 6:16-18. त्यामध्ये गुप्त उपवास याविषयी प्रभूने म्हटलेलं आहे. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. आज आपण या सप्ताहामध्ये या बुधवारपासून उपवासाचा समय किंवा लेंत सुरू होत आहे, आणि लेंतच्या या समयामध्ये या उपवास पर्वामध्ये आध्यात्मिक असं म्हटलं की हे आध्यात्मिक उन्नतीचं पर्व असतं, आणि या पर्वामध्ये अनेक लोक मंडळांमध्ये घराघरामध्ये लोक उपवास आणि प्रार्थना करतात. असं म्हटलेलं आहे की हेच पर्व किंवा हा समय फार अनुकूल आहे विश्वासणाऱ्यांसाठी, खास करून पश्चाताप करणं, आपल्या स्वतःला चाचपणं आणि आपल्या आत्म्याची आत्मिक तयारी करण्याचा हा अनुकूल समय आहे. या समयामध्ये लोक आपले विचार त्या प्रभूबरोबर जोडतात, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या जगात येऊन जो त्याग केलेला आहे ती त्यागाची भावनाही त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आता उपवास केवळ नव्हे, परंतु उपवासाला जोड प्रार्थनेची देखील दिलेली आहे, आणि उपवास आणि प्रार्थना हा या दोन्ही गोष्टी सोबत असतानाच देवाचं वचन ते देखील आपल्याला पूरक आहे. म्हणून देवाच्या वचनाचं मनन, चिंतन आणि सतत प्रार्थना आणि उपवास यामध्ये जे घडून जातात असं म्हटलेलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच परिवर्तन येतं. आता आजच्या काळामध्ये या गोष्टीची उणीव आपल्याला मंडळांमध्ये पाहायला मिळते, परंतु ख्रिस्ती जगतामध्ये आता वेगवेगळ्या सिद्धांताच्या मंडळे आहेत, वेगवेगळे विश्वासणारे लोक या जगामध्ये राहतात आणि ते त्या पद्धतीने या गोष्टी पाळतात. जरी आपण रूढी परंपरा किंवा या गोष्टी करत नाहीत, परंतु असं म्हटलं की आध्यात्मिक पर्वणी किंवा हा सुसमय विश्वासणाऱ्यांसाठी जो अनुकूल आहे, पश्चाताप करणं, देवाकडं पुनरपी वळणं यासाठी आम्हाला एक संधी असते. या दिवसामध्ये पुष्कळ आपलं लक्ष त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे लागलेलं असतं की त्याने ह्या जगामध्ये येऊन अखिल मानवासाठी बलिदान केलेलं आहे आणि त्यामध्ये मी पातकी आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे दुःख सहन त्याच्यासाठी करत नाही, परंतु माझ्या पापासाठी त्याचं हे दुःख सहन आहे. त्याने केलेला हा आत्मत्याग ह्या महान बलिदानाचं असं म्हटलं की वारंवार सतत आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. आणि मग असं म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ताला एवढं सोसावं लागलं ते माझ्यासाठी, आणि मग आपले विचार या गोष्टींच्या भोवती ज्यावेळेस फिरत राहतात, केंद्रित झालेले असतात, असं म्हटलं की त्यावेळेस आम्ही आधीही प्रभूच्या निकट जाण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्याला म्हटलं की आध्यात्मिक मनन चिंतन पुष्कळ. आता आजच्या काळामध्ये हे आधुनिक जग आहे, हे धावपळीचं जग आहे, त्यामुळं लोकांना तितकी वेळ नाही, तितकी संधी नाही. परंतु पूर्वीच्या काळाचा जर विचार केला तर निश्चितच या समयामध्ये लोक
प्रभूला अधिक बिलगुन राहत आणि जितकं प्रभूशी जास्त ते त्याच्या अधिक निकट जातात त्याच्या सानिध्यामध्ये जातात असं म्हटलं की देव त्यांना स्पर्श करतो, देव त्यांना गुंजारतो, देव त्यांच्यावर प्रेम करतो ह्याची भावना त्यांना होते आणि मग ते लोक असं म्हटलं की त्या देवाचं गौरव करण्यासाठी देवाची मनोभावे उपासना करण्यासाठी अगदी स्वच्छ मनाने ते तयार होतात. आपल्या अंतकरणाचं परिवर्तन होण्यासाठी अनुकूल समय देवाने आपल्याला दिलेला असतो आणि कधीकधी आपण तो अनुकूल समय गमावून बसतो. ह्या पर्वामध्ये असं म्हटलं की जर हे गोष्ट हे झालं नाही आपल्या मनाचं परिवर्तन किंवा देवाला जे काही इच्छा आहे की ह्या गोष्टी घडाव्यात आणि त्या जर या पर्वामध्ये झाल्या नाही तर आमचं उपवास करणं प्रार्थना करणं हे सर्व व्यर्थ किंवा निरर्थक असं ठरणार आहे. आणि म्हणून या पर्वामध्ये प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करणं याची फार गरज आहे. याला यशस्वी ख्रिस्ती जीवनाची गुरुकिली देखील असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आज आपण ह्या लेनच्या समयामध्ये पदार्पण करत असताना या बुधवारी राखीचा बुधवार आहे आणि त्या बुधवारपासून 40 दिवस उपवासाला लोक सुरुवात करतील, प्रार्थनेला सुरुवात करतील. तर आपण उपवास ह्याचा अर्थ समजून घेतला तर आपल्याला अधिक चांगल्या गोष्टी समजतील आणि मग आपल्याला त्या गोष्टी करायच्या की नाही हे आपल्या प्रत्येकाला ठरवता येतील. उपवासाचा खरा अर्थ आपण जर समजून घेतला, उपवास आणि उपवास ह्या दोन्ही शब्द हे सारखेच आहेत. ज्याला आपण उपवास म्हटलेला आहे, उप म्हणजे जवळ, आपल्याला माहीत ना उप हेडमास्टर की उप अमुक, आणि त्याला उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. जवळ राहणं याचा अर्थ देवाच्या सानिध्यात देवाच्या सहवासामध्ये देवाच्या जवळ राहणं. आणि देव आम्हाला आमंत्रण देतो किंवा बोलावतो की या तुम्ही माझ्या जवळ या, माझ्या सानिध्यात माझ्या अगदी निकट तुम्ही या. आता जो परमेश्वर जुन्या कराराचा देव इस्रायल लोकांना वर्षातून एकदा फक्त याजक त्या परमपवित्र स्थानामध्ये जाऊ शकत होता तोही भीत आणि कापत, अशा परमेश्वराने आम्हाला त्याच्या निकट येण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे, बोलावलेलं आहे. आणि आपण त्याच्या थेट निकट याचा अर्थ त्याच्या उराशी जाऊन टेकावं ही त्या देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाने जगावर एवढी प्रीती केली आणि त्याने आपला एकुलता पुत्र दिला. त्याचं कारण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन त्याने दिलेलं आहे आणि त्याने आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्या बनवलेलं आहे. त्या परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी त्याच्या पुत्रांनी त्याच्या कन्यांनी आपल्या जवळ यावं. आपल्या घरांमध्ये लेकरं असतात त्यावेळेस आपण त्यांना मांडीवर घेतो, गुंजारतो, त्यांचे लाड करतो. तसा आमचा देव हा इतका प्रेमळ आहे, तो आम्हाला प्रीतीने जवळ घेऊ इच्छितो. म्हणून या दिवसामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी एक आपल्याला चांगलं पर्व देवाने अनुकूल वातावरण दिलेलं आहे तर त्याचा आपण लाभ घेतलाच पाहिजे. आपण भारत देशामध्ये राहतो, भारत देशामध्ये अनेक धर्म आहेत आणि जर तुलनात्मक दृष्टीने आपण पाहायला विचार केला तर आपल्याला मुख्य त्यांच्या शिकवणी पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे की इस्लाम धर्मामध्ये 5 स्तंभ आहेत आणि त्या 5 स्तंभापैकी 1 स्तंभ ज्याला म्हटलेला आहे रोजे. हज करणं, रोजे करणं हे कंपल्सरी आहे त्यांच्या धर्मामध्ये सर्व त्यांच्या बांधवांसाठी, बहिणींसाठी. आणि मग ते मुस्लिम लोक, आपल्याला माहीत आहे की सर्व जगामध्ये हे रोजे ज्यावेळेस त्यांचे 30 दिवस रोजे सुरू होतात ते रोजे त्यांना पाळावेच लागतात, मग ती लहान लेकरं असोत किंवा कोणी. आणि रोजे याचा अर्थ कडक उपवास आणि त्या उपवासाच्या काळामध्ये थुंकी पण गिळायची नाही. आता सूट आहे, पहाटे तुम्हाला खायला परवानगी आहे मुबलक, रात्री मग सायंकाळी 6 नंतर मग तुम्ही रात्रभर किती खात राहा, पण दिवसभर तुम्ही अन्नपाणी घ्यायचं नाही. जैन धर्माचं
जे आहेत तत्व ते संथरा आणि त्या संथरा या तत्वामध्ये उपवासाला महत्त्व दिलेलं आहे आणि हा संथरा हा जो त्यांचा व्रत आहे त्यामध्ये अन्न पाणी त्याग करणं अन्न पाणी ते संपूर्ण त्या महिनाभराच्या काळामध्ये अन्न पाणी सेवन करत नाहीत. या संथरा व्रतमध्ये जो ते करत आहे त्यामध्ये त्यांना मृत्यू आला तर ते स्वतःला फार धन्य समजतात आणि म्हणून संथरा अतिशय कडक व्रत आहे. शीख धर्मामध्ये त्याच प्रकारचं कडक व्रत म्हणजे उपवासाचं आहे की काही खायचं प्यायचं नाही, अन्न पाणी त्यागायचं आणि आपल्या शरीराला जितक्या यातना देता येतील तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा. हे आपल्याला माहीत आहे की यहुदी धर्मामध्ये अशा इतक्या कठोर नियम देवाने दिलेले नाहीत, परंतु लेवीच्या पुस्तकामध्ये आपल्याला एकदाच पाहायला मिळतं की नियमशास्त्राप्रमाणे वर्षातून एक दिवस असं म्हटलं की प्रायश्चित्ताचा दिवस देवाने नेमून दिलेला होता आणि त्या प्रायश्चित्ताच्या दिवशी आपल्या जीवाचं दंडन करणं म्हणजे आपण उपवास करणं आणि त्याग करणं. आपल्याला त्या यहुदी धर्मामध्ये त्या शास्त्रीय पुरुषांनी नंतर काही नियम वाढवले, उपवासाचा एक दिवस पुरेसा नाही म्हणून त्यांनी त्याच्यात भर घातली आणि मग ते त्याला वेगळा अर्थ देऊ लागले. यहुदी धर्म आणि त्याच्यातूनच आलेला हा आपला ख्रिस्ती धर्म, आपण त्या गोष्टी शिकत असताना जो मोठा एक धर्म आहे या देशात तो मेजॉरिटीने हिंदू धर्म आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक दिवस कोणाचे ना कोणाचे ठरलेले असतात, हा दिवस त्याचा हा दिवस आणि उपवास करत राहायचा. परंतु मजेची गोष्ट ही आहे की सर्वांना एक दिवस एकादशी असं म्हटलं की पाळायला लावतात आणि ते सर्व आनंदाने करतात. एकादशी सगळ्यांना आवडते कारण असं म्हटलेलं आहे की त्याचा अर्थच त्यांनी असा काढलेला आहे, एकादशी आणि पोटभर खाशील, याचा अर्थ उपवासाला तुम्हाला जे खायचं त्याला काही मना नाही. मग उपवासाची खिचडी मिळेल, उपवासाचे रताळे मिळतील, बटाटे मिळतील, चिवडा मिळेल. आम्ही पंढरपूर यात्रेला जायचो पुरी प्रचाराला आणि त्या प्रचाराच्या त्या गर्दीमध्ये त्या मंडपांमध्ये ते खानावळी ज्या लावलेल्या राहायचे त्या ठिकाणी लिहिलेलं असायचं की उपवासाचे अंडे देखील मिळतील, त्याला राम लड्डू म्हणायचे. म्हणजे उपवासाच्या नावाने सगळं काय धकवायचे, म्हणजे इझी आहे, तुम्हाला पोटभर खाता येईल आणि उपवास करता येईल. म्हणून दररोज जरी उपवास असला तरी लोकांना आनंद वाटतो कारण त्यांना तिथं काही बंधन नाही खाण्यापिण्याचं. आता आपला हा जो ख्रिस्ती धर्म आहे उदयास आला तो यामधूनच, म्हणजे यहुदी धर्मामधून. असं म्हटलं की ख्रिस्ती धर्मामध्ये आम्हाला असं काही बंधन घातलेलं नाही, काही आज्ञा लावलेलं नाही, नियम दिला नाही की तुम्ही इतके दिवस उपवास करा, या प्रकारचं कडक व्रत पाळा किंवा तुम्ही ह्या प्रकारे वागा असं आम्हाला त्या ठिकाणी काही सांगितलं गेलेलं नाही. आणि म्हणून आज आपण जो संदर्भ पहिला वाचलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त या जगात असताना त्याला या यहुदी पुरुषांनी या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांनी येऊन प्रश्न विचारला की योहानाचे शिष्य उपवास करतात, परुषे यहुदी उपवास करतात, आठवड्यातून दोनदा उपवास करतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्त तुझे शिष्य उपवास करत नाही, याचं कारण काय? आणि हे विचारायला आलेले नाही, प्रश्न विचारायला, परंतु दोष लावायला आले होते. याचा अर्थ त्यांना वाटत होते की आम्ही नीतिमान आहोत, आम्ही धार्मिक आहोत जगाच्या दृष्टीने आणि आम्ही या नियमशास्त्राचं कडेकोट पालन करणारे लोक आहोत, परंतु हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य उपवास करत नाहीत आणि म्हणून तो दोष दिलेला आहे. आजचा हा जो विषय आहे उपवासाचा आणि तो ख्रिस्ती धर्मासंबंधाने आपण विचार करत असताना लेंत म्हणून हे उपवासाचे 40 दिवसाचं पर्व हे सुरू झालं मंडळांमध्ये. आता हे आरंभीच्या ख्रिस्ती मंडळांमध्ये नव्हतं, परंतु आरंभीच्या मंडळा
उपवासाचं पालन करत ते उपवास करत प्रार्थना करत परंतु हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताला विचारण्यात आल्यामुळे त्याने त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांना या पुरुषांना जे उत्तर दिलं त्यावरून आपल्याला काही गोष्टी आज समजून घ्यायच्या आहेत. कधीकधी विचारलं जातं की किती लोक उपवास करत आहेत, हात वर करायला लावला तर मग कधी आपण पण हे योग्य नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काय शिकवलेलं आहे, तुम्ही उपवास करता हे लोकांना कळू नये, तुम्ही गुप्तवासी पित्यासाठी या गोष्टी करत आहात की मी करत आहे. हे शास्त्री परोशी हे ढोंग्यासारखे वागत होते म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचा निषेध केला आणि त्यांचं ढोंग उघड केलेलं आहे. आता पुष्कळ उपवास करणं हे चांगलं आहे आरोग्याच्या दृष्टीने देखील आणि देवाच्या दृष्टीने देखील हे फार फायदेशीर आहे. आणि म्हणून उपवास करणं हे वाईट आहे असं कधीही आपल्याला बायबल शिकवत नाही आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देखील उपवास करूच नका असं म्हटलेलं नाही. तो उलट प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी आम्हाला शिकवलेल्या आहेत त्या विचारापूर्वी पुष्कळदा लोक पाळक लोकांना प्रथम विचारतात तुम्ही करता का हो, लोकांना सांगता आणि आपण करता का. आता मला विचारलं तर मला तर काय आता शक्य होत नाही, परंतु मी नवीन ज्यावेळेस या सेवेला आलो ते तेव्हा हे नियम पाळायचो आणि नेहमी मी उपवास करायचो 40 दिवस. आता धुळ्याला असताना मी सगळ्या चर्चेसमध्ये फिरत राहायचो, इकडे मीटिंग तिकडे मीटिंग कुटुंबासह, आणि त्या गोष्टी आम्ही बंधनकारक जसं काय लावून घेतलेल्या होत्या आणि 40 दिवस आले की 40 दिवस मीटिंगा ठेवायच्या 40 दिवस मंडळांमध्ये आणि एक वेगळा आनंद वाटायचा. 1999 येत असताना मला एक पुस्तक हातामध्ये मिळालं, न्यू मिलेनियम चर्च म्हणून, आणि न्यू मिलेनियम चर्च हे पास्टर योंगी चॉंग यांनी लिहिलेलं होतं. आणि नवीन सहस्रावधीमध्ये पदार्पण आपण करणार आहोत तर नवीन सहस्रावधीमधील आपली मंडळी कशी असेल आणि त्याचं चित्रण त्या पुस्तकामध्ये केलं ज्या बंधूने ते दिलं. ते पुस्तक मी 2 वाचलं आणि त्याचा प्रभाव माझ्यावर इतका पडला की आता आपण एक वेगळ्या जगामध्ये पदार्पण करत आहोत. पहिलं सहस्रक, दुसरं सहस्रक संपलेलं आहे आणि तिसऱ्या सहस्रकामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. मग आपली आत्मिक तयारी कशा प्रकारे आपण केली पाहिजे म्हणून एक सप्टेंबर ते 31 डिसेंबर असे 4 महिने मी स्वतःच्या वैयक्तिक जीवनासाठी ते उपवासाचं व्रत. आता हे सांगण्यासाठी नाही परंतु उत्तेजनासाठी सांगितलं, काय हरकत नाही. आणि 99 हे वर्ष आपल्या एसएमसाठी देखील थोडंसं भयानक होतं, ज्या संघर्षामधून आपण जात होतो त्या परिस्थितीनुसार उपवासाला 120 दिवस ते मी दिले. आणि त्या उपवासाच्या समयामध्ये प्रार्थना आणि उपवास आणि आपल्या सगळ्या पुढाऱ्यांनी देखील त्यामध्ये सहकार्य केलं आणि त्यावेळेस देवाने फार मोठा आशीर्वाद दिला. आणि मग ह्या नवीन सहस्रावधीमध्ये 2000 साली आपण पदार्पण केल्यानंतर एक नवीन आगळं वेगळं चित्र आपल्या मंडळामध्ये दिसावं. आपल्याला मंडळीला मंदिर नव्हतं, चर्च नव्हतं आणि मग आपण जिमखान्यात इकडं तिकडे बसत होतो, बिना घंटीचे लोक टायमावर येत होते, नियमित आपलं वर्शिप चालू होते परंतु भक्ती मंदिर नसल्यामुळं आपण वंचित होतो आणि लोकांचे प्रश्न अनेक समस्या त्यावेळेस. ह्यासाठी देखील एक उद्देश ठेवला की आपण प्रार्थना करावे आणि मग मी पुन्हा 2000 40 दिवस उपवास आणि प्रार्थना करत राहिलो. मी आपल्या मंडळीतल्या अनेक जणांनी त्या काळात फार जोर दिला उपवास आणि प्रार्थनेला आणि त्याचा सुपरिणाम आपल्याला 2004 आणखीन हे देवाने मंदिराची आपल्याला अगदी आशीर्वाद रूपाने ते दिलेलं आहे. कधी कधी असं म्हटलेलं आहे की आम्हाला प्रसंगानुसार काही गोष्टी जर केल्या आणि त्या घडल्या तर त्याचे सुपरिणाम नंतर पाहायला मिळतात. आपल्या जीवनामध्ये कधी कधी अशा काही ऐतिहासिक घटना होतात, कधी कधी सांगण्यासारख्या म्हणजे उत्तेजनासाठी दिल्या तर चांगल्या असतात आणि
हे गुप्तवासी पित्या संगती आपले संबंध असल्यामुळे आम्ही जेव्हा संघर्षामध्ये येतो, जेव्हा परिस्थिती विपरीत येते, 2002 देखील असा प्रसंग घडला, काही आपल्या संस्थेच्या विरोधात गेले आणि त्यामुळे कोर्ट मॅटर आणि इतर प्रश्न उद्भवल्यानंतर परत 40 दिवस उपवासाचे मनात ठरवल्याप्रमाणे काही पुढाऱ्यांनी त्यामध्ये मदत केली आणि पुन्हा त्या गोष्टी ते आलेले सगळे संकट प्रभूने निवारण केले. याचा अर्थ आम्ही प्रार्थना आणि उपवास करतो हे लोकांना दाखवण्यासाठी नाही, परंतु देवाच्या गौरवासाठी. ओझ्याने आपण ह्या गोष्टी करतो तर ते आशीर्वादामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून आज आपण ह्या गोष्टीचा संदर्भ घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्याने दिलेलं उत्तर त्याकडे आपलं लक्ष लावूया. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यांनी प्रश्न विचारला त्यामध्ये पहिला गट आहे बाप्तिस्मा करणारा योहानाचे शिष्य. आणि हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य का उपवास करत होते? प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे आणि तुरुंगामध्ये टाकल्यामुळे ते लोक उपवास करत आहेत. हे शास्त्री परुषी किंवा हे परुषी लोक कशासाठी उपवास करत आहेत? हे लोकांना दाखवण्यासाठी, दिखाऊपणासाठी, आपली प्रशंसा, आपली वाहवा व्हावी म्हणून असं म्हटलं की ते आपलं धर्माचरण करत आहेत आणि दुसऱ्यांना नावं बोटं ठेवण्यासाठी. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या त्या मनातल्या गोष्टी ओळखून त्यांना उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला सांगण्याचा अर्थ हा होता की मी उपवास करतो म्हणून मी उपवास न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक नीतिमान आहे, अधिक धार्मिक आहे असं स्तोम कोणीही करू नये. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या शिष्यांना, या परुषांच्या शिष्यांना म्हटलेलं आहे की जोपर्यंत वराड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते उपवास करणार नाहीत. हा वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या सोबत आहे, त्यांचा धनी, त्यांचा मालक, त्यांचा देव त्या शिष्यांबरोबर आहे. आणि त्या काळामध्ये रीत होती लग्नाच्या मेजवान्यांची, वर आहे, वराबरोबर आपली वरात आहे, वराडी आहेत, तर त्यांनी उपवास करणे योग्य नव्हतं. त्यांनी आनंद करावा, त्यांनी खावं प्यावं, मौज करावी, आनंद करावा. आणि त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की वराड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते कसं काय उपवास करतील. आणि एक दिवस असा येईल की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं होतं की हा वर, हा प्रभू येशू ख्रिस्त त्याला धरून देण्यात येईल, त्याला मारण्यात येईल आणि मग हे लोक शोक आणि उपवास करतील. तोपर्यंत त्यांना करण्याची गरज नाही. तरी पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उपवासासंबंधाने काही दाखले दिले आणि त्या दोन दाखल्यावरून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दाखवून देत आहे की प्रभूला हे सांगायचं आहे की तुम्ही उपवास करूच नका किंवा उपवास करणं योग्य नाही असं प्रभूने सांगितलं नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त उपवास करण्यास त्याने कोणती आडकाठी न दाखवता ते मात्र ते केलेच पाहिजेत असा आग्रही धरला नाही. म्हणजे ख्रिस्ती धर्मामध्ये आग्रह धरलेला नाही की तुम्ही केलेच पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त मत्तै 6:16-18 या वचनामध्ये जे दांभिकपणे उपवास करून डांगोरे पेटत होते त्यांचं त्याने चांगलेच वाभाडे काढलेले आहेत. आणि काय वाभाडे काढलेले आहेत तर ते आपण वाचलेले आहेत ते वचनं. हे इतरांना दाखवण्यासाठी नव्हे, आपल्याला सोंगढोंग करण्यासाठी नव्हे, परंतु आम्ही त्या गुप्तदर्शी पित्याचे आम्ही लोक त्याच्यासाठी आम्ही ते केलं पाहिजे. जुन्या चालीरीती ह्या यहुदी धर्मातल्या ह्या जुन्या संस्कृती ज्या रीतिरिवाज हे प्रभू येशूचे शिष्य पाळत नाहीत म्हणून त्यांना दोष देण्यात आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दाखवत आहे की ह्या जुन्या चालीरीती ह्या यहुदी रीती पाळणं हे कोऱ्या कापडाचं ठिगळ जुन्या वस्त्राला लावण्यासारखं आहे. आणि कोणी नवीन कापडाचं ठिगळ त्या जुन्या वस्त्राला लावत नाही कारण नवीन कापड आकसून जुने कापड
फाटून जाते आणि ते छिद्र मोठं होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त दाखवत आहे की ही प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली शिकवण जी आहे ती नवीन आहे. ही नवीन ख्रिस्ती जीवनाची ही शिकवण आहे. ज्या जुन्या चालीरीती ह्या यहुदी परंपरा ज्या आहेत यांचा कधीच मेळ बसणार नाही. तसंच प्रभू म्हणतो की नवा द्राक्षरस जुन्या बोदल्यात टाकू नये. नवा द्राक्षरस जुन्या बोदल्यात टाकू नये म्हणजे नवा द्राक्षरस हा प्रसरण पावतो आणि बुदले जर जुनं असेल तर असं म्हटलं की ते बुदले फाटेल आणि द्राक्षरसही सांडून जाईल आणि बुदलंही फुटेल. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताला हे दाखवायचं आहे की ही नवीन जी आत्मिक ख्रिस्ती जीवनासाठी जे व्यवस्था करण्यात आलेली ही शिकवण देण्यात आलेली आहे ती पाळण्यासाठी आम्हाला नवीन वागणूक नवीन आचरणाची गरज आहे. आणि हे त्या लोकांना का समजलं नाही, कारण असं म्हटलं आहे की ते जुना द्राक्षरस म्हणजे जुन्या रूढी लूक 5:39 म्हटलं की जुना द्राक्षरस प्याल्यावर नवीन द्राक्षरसाची कोणी इच्छा करीत नाही. हा जुना द्राक्षरस ह्या यहुदी रीती ह्या परंपरा पाळणारे हे लोक आहेत. हा जुना द्राक्षरस त्यांना आवडतो आणि म्हणून त्यांना हा नवा जो चांगला द्राक्षरस आहे तो त्यांना आवडत नाही. कारण यहुदी आणि या पुरुषांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलेलं होतं. त्याने दिलेली शिकवण ही त्यांना आवडलेली नाही आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर त्याला दोष दिले की हा देवाविरुद्ध अपशब्द बोलतो अभद्र बोलतो. आणि त्याची शिकवण ही प्रभू येशू ख्रिस्ताची ह्या लोकांना का आवडली नाही, कारण जुन्या धर्मातील जुना द्राक्षरस त्यांना बरा वाटला. ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी जे ख्रिस्ती विश्वासणारे किंवा त्याचे शिष्य आहेत हे नवीन ख्रिस्ती जीवनाचा नवा द्राक्षरस घेणारे लोक आहेत. त्याने म्हटलं ना की हा नवा प्याला तो तुम्ही घ्या. हा नवा द्राक्षरस ही नवीन ख्रिस्तीपणाची शिकवण जो घेईल त्याला पुन्हा जुन्याकडे जावे असं वाटणार नाही. ह्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आवडली, त्यांनी त्याची चव घेतली. आता त्या यहुदी परंपरा या जुन्या शिकवणीकडे ते कधी वळणार नाही हे प्रभूने दाखवून दिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा दृष्टिकोन बाबती या उपासा संबंधाने हा होता की आम्ही लोकांना दाखवण्यासाठी नाही परंतु देवासाठी जर करत आहोत तर ते योग्य आहे. आणि म्हणून प्रभूने त्याने या दाखल्यांनी त्याला उत्तर दिलं. दुसरा शास्त्रभाग जो आपण वाचलेला आहे Isaiah 58 त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करत असताना देवाला अत्यंत प्रिय असा उपवास कोणता आहे आणि त्याचा जर आम्ही बारकाने विचार केला त्या संदर्भानुसार तर आम्हाला एक गोष्ट या वचनांवरून 1-10 या वचनावरून पाहायला मिळते. दोन महत्त्वाच्या गोष्टी देवाला अत्यंत प्रिय या उपवासामधून आवडणाऱ्या आहेत, त्यामध्ये नम्रता आणि प्रीतीची कृती. उपवास समयामध्ये जर आम्ही देवासमोर नम्र होत नाही, त्याला शरण येत नाही आणि देवाची प्रीती आमच्या जीवनातून इतरांना आम्ही दाखवण्यासाठी ती कृतीमधून उतरत नाही तर हे सगळं व्यर्थ आहे. म्हणून नम्रता व प्रीतीची कृतीशिवाय उपवास करणं म्हणजे निरर्थक देखावा होय. हा निरर्थक देखावा ठरेल असं आपल्याला या वचनामधून पाहायला मिळतं. देवासमोर नम्र होणं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पण वारंवार शिकवलेलं आहे, पौलाने शिकवलेलं आहे की याकोबाने आपल्या वचनांमध्ये शिकवण दिलेलं आहे की देवासमोर नम्र व्हा, प्रभूसमोर नम्र व्हा. प्रभू म्हणतो की जो स्वतःला नमेल त्याला उंच केलं जाईल. म्हणजे देवासमोर नम्र होणं सर्व जोखड मोडून काढणं म्हणजे हे आपण हा व्यर्थ भार न घेता देवासमोर टाकून देणं, देवाला शरण येणं ही फार महत्त्वाची बाब आहे आमच्या या ख्रिस्ती जीवनामध्ये.
की आपण उपवासाने प्रार्थना करत आहोत. आता त्या ठिकाणी येशायाने स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे की देवाने त्यांना म्हटलेलं आहे की अरे आम्ही इतके उपवास करतो, आम्ही असं करतो, परंतु देव दोष देत आहे की हे तुमचं करणं व्यर्थ आहे, कारण तुम्ही देवासमोर नम्र व्हायला तयार नाहीत. दुसरी गोष्ट, ही प्रीतीची कृती आपल्या जीवनातून ते दाखवत नाहीत. आणि या प्रीतीच्या कृतीमध्ये असं म्हटलं की आपण उपवास करतो, त्यावेळेचं आपलं अन्न वाचतं. प्रभू म्हणतो की तू आपले अन्न भुकेलेल्यास दे, इतरांना दे. आपल्याला माहीत आहे की आपले मिशनरी या देशात आले, त्यांना सपोर्ट करणारे, स्पॉन्सर करणारे जे लोक होते, एक वेळ उपवास करत आणि ते वाचलेलं अन्न किंवा त्याचा पैसा ते या सेवेला पाठवत. अशा अनेकांनी मदती केलेल्या आहे. भुकेले आहेत, ज्यांना गरज आहे, आशांना देणं, आशांना मदत करणं ही प्रभू देवाने आम्हाला ही शिकवण दिलेली आहे. जे लाचार आहेत, जे निराश्रित आहेत, असं म्हटलं की त्यांना आपल्या घरी न्यावं. जर उघड्यावागड्या कोणी आपल्या दृष्टीस पडला तर त्याला आपण वस्त्र द्यावं. आणि असं म्हटलं की ह्या पर्वामध्ये, उपवास समयामध्ये आपण आपल्या बांधवाला तोंड लपू नये. आपण ख्रिस्ती आहोत तरी आपलं तोंड एकाचं इकडं तर एकाचं तिकडं, आपण लपवालपी करतो. आणि आपण म्हणतो आम्ही उपवास करतो, आम्ही प्रार्थना करतो, आणि देवाला या गोष्टी न आवडणार आहेत. म्हणून प्रियानो, देवासमोर नम्र होणं आणि प्रीतीची कृती करणं ह्याला फार प्राधान्य किंवा महत्त्व पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. जे लोक देवासमोर नम्र झालेले आहेत आणि ज्यांनी आपल्या जीवनातून प्रीतीची कृती केलेली आहेत, त्यांच्याबद्दलची काही उदाहरणं आपण पवित्र शास्त्रामधून जर पाहिली तर पहिले शमूएल 7 आणि 6 शमूएलाने या इस्रायल लोकांना आवाहन केलं आणि त्यांना मिस्पामध्ये जमा केलं. आणि हे मिस्पामध्ये जमा होऊन एकत्र येऊन असं म्हटलं की त्यांनी परमेश्वरासमोर पाणी आणून ओतलं आणि त्या दिवशी उपवास करून ते म्हणाले, आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे. देवासमोर त्यांनी स्वतः कबूल केलं की आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे. ते देवाच्या दर्शनासाठी इतके आतुर झालेले लोक होते की केव्हा त्या देवाचं दर्शन आम्हाला मिळेल. व जोपर्यंत आपण देवासमोर नम्र होत नाही, देवासमोर आपण स्वतःला नमवत नाही, त्याचं दर्शन आम्हाला होणार नाही. आणि नम्रतापूर्वक देवाकडे हे लोक वळले, देवाला शरण आले. उपवास समयामध्ये, लेंथ समयामध्ये आम्हाला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की आम्ही केल्या पाहिजे. एज्राच्या पुस्तकामध्ये 8 आणि 21 आता आपल्याला इतिहासामध्ये जर खोलात काही गोष्टी घेतल्या तर त्याचा हेतू पण त्यांनी सांगितलेला आहे. आणि एज्राने तो हेतू या ठिकाणी सांगितलेला आहे. एज्रा 8:21 म्हटलेलं आहे, हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या सर्व धनासाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. जे बंदिवासातून आलेले लोक होते, हे यहुदी लोक, आणि हा एज्रा शास्त्री त्यांच्यासाठी रदबदली करत आहे, मध्यस्थी करत आहेत. आणि हे लोक ह्या अहवा नदी तिरे उपवास करण्याचं त्यांनी जाहीर केलं. आणि ज्यावेळेस त्यांनी या नदी तिरे हे जाहीर केलं, हे तर त्यांचा उद्देश हा होता की आम्ही देवासमोर नम्र व्हावं, आमच्या देवासमोर दीन होऊन त्यांनी ह्या गोष्टी मागाव्या. नेहमिया 3:1-3 म्हटलं की बंदिवासातून आलेल्या इस्रायलांनी उपवास करून पश्चाताप केला, आपली पातके कबूल करून नम्रता धारण केली. उपवास करणं हे चांगलं आहे, प्रार्थना करणं पण चांगलं आहे, परंतु देवासमोर नम्र होणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आम्ही देवाला शरण येत नाही, देवासमोर नम्र होत नाही, तर देव आम्हाला उंच करणार नाही. आणि म्हणून दुसरे इतिहास याचा 20 हा अध्याय पूर्ण जर वाचला तर त्यामध्ये आपल्याला एक अतिशय चांगल्या प्रकारे यहोशाफाट राजा
त्याच्यावर आलेलं महान संकट त्याच्या संबंधातून वाचायला मिळतं की ज्यावेळेस त्याच्यावर या दोन तीन राजांनी स्वारी केली आणि त्याला माहीत आहे की आता आपण या महाशक्तीसमोर टिकाव धरू शकणार नाही, आमच्यात इतकी ताकद नाही, हिम्मत नाही, आणि तो पूर्णपणे घाबरून गेला, त्याला धाक पडला, आता आपल्या सर लोकांचा नाश होईल. आणि म्हणून तो यहोशाफाट राजा परमेश्वराला शरण गेला. 20:3 म्हटलेलं आहे की यहोशा परमेश्वराला शरण गेला आणि सर्व यहुद्यांनी उपवास करावा असं त्याने फरमान काढलं. दुसरा इलाज नाही, शस्त्र घ्या, लढायला तुम्ही तयार व्हा हे सांगणं देखील त्याच्यामध्ये धैर्य राहिलं नाही. आता इतका हताश झालेला आहे, देवाला शरण गेलेला हा राजा आपल्या त्या सैन्यांना आपल्या प्रजेला त्याने आव्हान केलं की तुम्ही सगळ्यांनी सगळ्या यहुद्यांनी उपवास करा. आणि मग हे फरमान काढल्यानंतर आपण 12 वाचतो की आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही, आमचे डोळे तूचकडे लागलेले आहेत. हे परमेश्वर आता आम्ही अगदी हदबल आहोत, आता तूच काय तो आम्हाला वाचवू शकतो. देवासमोर नम्र होणं, देवाला शरण येणं हे मोठं उदाहरण आपल्याला यामध्ये वाचायला मिळतं. परमेश्वराने त्या लोकांचं हे शरणागती स्वीकारली, देवाने हे लोक नम्र झालेत हे पाहिलं आणि मग 15 आपल्याला वाचायला मिळतं की देव त्यांना सांगत आहे की घाबरू नका, हे युद्ध तुमचं नव्हे, हे युद्ध देवाचं आहे आणि परमेश्वरच त्यांच्या बाजूने लढला. यांना कोणाला शस्त्र घेऊन त्या युद्धावर जावं लागलं नाही, परंतु परमेश्वराने अद्भुत रीतीने त्या सैन्यांना परागंधा केलं आणि मोठी लूट त्यांना मिळाली. आणि हे संपूर्ण असं म्हटलं की यहोशाफाट राजा आणि या यहुदी राष्ट्रांना फार मोठा विजय प्राप्त झाला. ह्या इतिहासातल्या ह्या गोष्टी आहेत की देवाला शरण जाणारा व्यक्ती, देवासमोर नम्र झालेला व्यक्ती देव त्याला उंच करतो. आपल्याला कितीतरी उदाहरणं आपण इतिहासातून वाचले, असं दुसरे राजे आपण 20 जर काढला तर त्यामध्ये आपल्याला आपल्या हिजकिया राजाचं उदाहरण वाचायला मिळतं की हिजकिया राजा आजारी पडला आणि येशायाने त्याला जाऊन सांगितलं की आता तू मरणार आहे, देवाने तुला सांगितलेलं आहे की आपल्या घराण्याची निर्वानिरव कर. त्यावेळेस तो मनस्वी रडला, देवाला शरण गेला आणि देवाला म्हटलं की देवा मी तुझ्यासमोर कसा वागलो वर्तलो हे तुला ठाऊक आहे. त्याने चांगले कृत्य केले आणि मग देवाने असं म्हटलं की हिजकियाचं आयुष्य 15 वाढवलं. देवाने म्हटलं आता तुझा रोग बरा झाला, 3 आता तू मंदिरात येशील. आणि हिजकिया राजा उठून मंदिरात गेला. म्हणजे देव त्याला शरण येणाऱ्यांना आरोग्यदान देतो, देव त्यांना उंच करतो आणि असं म्हटलं की देव त्यांच्या बाजूने लढायला उभा राहतो. एस्तेर राणीच्या जीवनाबद्दल आपल्याला वाचायला मिळतं. 4:16 ज्यावेळेस यहुद्यांवर फार मोठं संकट आलं, आता काय करणार आहे, आणि फक्त त्यांची आस होती एस्तेर राणीकडं की एस्तेर तूच आम्हाला वाचवू शकते. ती म्हटली आता मी राजासमोर जर गेले, राजाने तेवढं मोठं फरमान काढलेलं आहे, तर मी मेले तर मेले, तुम्ही माझ्यासाठी 3 उपवास करा. आणि सर्व यहुद्यांनी 3 उपवास केला. एस्तेर राणी म्हणते की मी आणि माझ्या दासी देखील तुमच्याबरोबर उपवास करतील. प्रियानु, उपवास करण्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे आणि उपवास करणं, देवाला शरण जाणं असं म्हटलं की त्यामध्येच आपलं कल्याण आहे. दाविद राजा आपल्या वैभवामध्ये तो राजा असतानाही तो आपल्या शस्त्रांवर, आपल्या घोड्यांवर, आपल्या त्या सैन्यांवर त्याने कधी भरोसा ठेवला नाही किंवा तो अवलंबून राहिला नाही. पण देवाची दाविदाची भिस्त फक्त देवावर होती आणि तो राजा देखील आपल्या जीवनामध्ये नियमित प्रार्थना आणि उपवास करत होता. त्याच्याबद्दल लिहिलेला स्तोत्र 35:13 तो म्हणतो की मी उपवास करून आपल्या जीवाला जीवास क्लेश देत असे. दाविदाची ही पद्धत होती क्लेश देणं. आता त्याला ज्यावेळेस त्याच्याकडून व्यभिचाराचं पातक घडलं बतशेबेबरोबर आणि त्या व्यभिचारातून एक मूल जन्माला आलं आणि ते बाळ आजारी पडलं, त्यावेळेस दाविदाने उपवास केला.
देवासमोर गेला प्रार्थना केली, काही खाल्लं प्यालं नाही, पण ते मूल मेलं. आणि ज्यावेळेस त्याच्या दासांनी येऊन सांगितलं की राजा ते मूल मरण पावलेलं आहे, तर दाऊद उठला आणि त्याने खाणं पिणं केलं. असं का केलं विचारल्यावर तो म्हटला जोपर्यंत ते मूल जिवंत होतं तोपर्यंत मी उपवास केला, देवाला मागितलं, पण आता ते मेलं आणि म्हणून दाऊदाने उठून परत खाणं पिणं केलं. दाऊदाच्या जीवनामध्ये उपवासाला फार महत्त्व त्याने दिलेलं आहे. स्तोत्र 69:10 देखील तो म्हणतो की मी उपवास करून शोक केला. उपवास करणं, शोक करणं, याचा अर्थ देवाला शरण जाणं. आणि म्हणून या पर्वामध्ये आम्हाला या गोष्टी शिकण्याची फार गरज आहे. जर आरंभीच्या मंडळीचा इतिहास, आद्य ख्रिस्ती मंडळीचा इतिहास आपण जर वाचला, त्याचं अवलोकन केलं, तर असं म्हटलं की फार मोठं रहस्य आपल्याला त्या इतिहासामधून उलगडतं की त्या मंडळा इतक्या यशस्वी का झाल्या, इतक्या सामर्थ्यशाली का बनल्या, कारण त्यांनी या गोष्टीला प्राधान्य दिलं. उपवास करणं, प्रार्थना करणं ह्या गोष्टी बरोबरीने नेल्या आणि त्या उपवास आणि प्रार्थनेच्याद्वारे त्यांना देवाचं अद्भुत सामर्थ्य मिळालं. अंतुकियाची मंडळी एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. प्रेषित 13:3 आपल्याला वाचायला मिळतं की उपवास व प्रार्थना करून त्यांनी पौल आणि बर्नबा यांची रवानगी केली. एवढे मोठे सेवक त्या मंडळीमध्ये आहेत आणि देव पवित्र आत्म्याने सांगितलं की ह्यांना वेगळं करा आता, आणि त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. मंडळांमध्ये पौलाने ज्या सूचना दिल्या की प्रत्येक मंडळीमध्ये तुम्ही वडील ज्या नेमा, त्यावेळेस मंडळीने उपवास आणि प्रार्थना करून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना मंडळीवर वडील म्हणून नेमलं. उपवास आणि प्रार्थना या गोष्टी या आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीने फार प्राधान्याने केल्या, म्हणून त्यांच्या उपासनाही आशीर्वादित होत होत्या. त्यांच्या उपासनाही सामर्थ्याने भरलेल्या होत्या, म्हणून त्यांच्यामध्ये प्रतिदिनी भर पडत होती, प्रतिदिनी त्यांची वाढ होत गेलेली होती. आज आपल्या मंडळांचा इतिहास जर विचारात घेतला तर जुना करार आणि नवीन करार उपवासाचं महत्त्व आपल्याला कळून येतं की जुन्या करारामध्ये पण मना केलं नाही, नवीन करारामध्ये देखील असे काही मनाही केली नाही, आणि जर केलं तर ते देवाच्या गौरवासाठी करा. म्हणून लेनच्या दिवसामध्ये हा अनुकूल पर्व का म्हटलेला आहे? शरणागती पत्करण्यासाठी देवासमोर. हेच विचार आपल्या मनात सतत आणि सतत गोंगावू द्या की माझ्या प्रभूने माझ्यासाठी किती महान बलिदान केलेलं आहे, किती मोठा त्याग केलेला आहे, आणि ते त्यागाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर सतत राहिलं तर त्याच्यासमोर आपण झुकल्याशिवाय राहणार नाही. आजच्या मंडळांमध्ये कशाची उणीव आहे? तर त्या ह्याच आत्मिक गोष्टीची उणीव आहे, आणि ती उणीव भरून काढण्यासाठी जर आपण उपवास आणि प्रार्थनेला महत्त्व दिलं, प्रभूसमोर आपण स्वतःला नम्र केलं, तर देव आम्हाला उंच करेल. आणि याकोबाने देखील आपल्याला त्याच्या पत्रात लिहिल्याप्रमाणे प्रभूसमोर नम्र व्हा. देवाचे लोक आम्ही एकमेकासमोर नव्हे, परंतु देवासमोर आपण नम्र झाले पाहिजे. म्हणून पवित्र शास्त्र विनयशीलता आणि विनम्रता अंगीकारण्या संबंधाने आम्हाला शिकवतं. आणि उपवासाचा आत्मिक हेतू हाच आहे की आमच्या ठाई विनयशीलता आणि विनम्रता अंगी आली पाहिजे. ह्या आत्मिक गोष्टी साध्य करण्यासाठीच स्वतःला अहिक साधनापासून आपण दूर ठेवला पाहिजे, हाच खरा उपवास आहे. आणि म्हणून देव माफ करो, आज आम्हाला ही आत्मिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी ज्या काही अहिक गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला देवाने दूर ठेवावं, आणि देवाला पसंत पडणारा योग्य असा उपवास तो त्याला ठरावा. म्हणून आपण या दिवसामध्ये या लेनच्या समयामध्ये स्वतःचा विचार करू. जर आपल्याला शक्य नाही तर काही हरकत नाही, प्रार्थना, वचन, मनन, चिंतन करा आणि देवाच्या मार्गामध्ये तुम्ही स्वतःला चालवा, म्हणजे देव आपल्याबरोबर चालेल. देव आप करो या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देऊ.
सर्वसमर्थ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आजच्या या सकाळी पवित्र वचनाच्या या सेवेसाठी मी पाळक साहेबांचंही मनपूर्वक आभार मानतो. प्रियजन हो, उपवास विषयक अतिशय सुंदर पवित्र वचन आमच्याकडे आलेलं आहे. या पवित्र वचनाचा सन्मान करूया. लीनता आणि नम्रता व जी प्रीती ख्रिस्ताने आम्हावर केली त्या प्रीतीमध्ये वाढत आपण अधिक आणि अधिक प्रभुचरणी जाऊया व त्याचं सहाय्य मागूया, या प्रार्थना करू. हे दयाळू देवबापा, आम्ही आभार मानतो कारण ही पवित्र वचनं आम्हाशी बोलतात. आज सकाळी तुझ्या प्रिय दासाकरवी तू आम्हाशी बोलत आहेस, त्यासाठी आम्ही आभार मानतो. प्रिय प्रभू, ही जी उदाहरणं पवित्र वचनातून आम्ही पाहिली, सोबतच यशया संदेष्टा आम्हाला स्पष्टपणे त्या गोष्टींची जाणीव देतो आणि ख्रिस्ताने देखील जे सांगितलं तेही आम्ही ऐकून प्रभू पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी येतो व तुझ्यासमोर लीन नम्र होऊन तुझी करुणा आम्ही भागतो. तू आम्हा सालीव, तू आम्हावर आपली दया ठेव आणि तुझ्या अद्भुत पवित्र वचनाच्या मार्गदर्शनात सदैव चालीव. आजच्या सकाळसाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमेन. या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून आणि आशीर्वादासाठी मी रेव्हरेंड जयेश पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करेन, आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावा आणि आशीर्वाद झाल्यानंतर आपण एक गीत गायन करू आणि मग आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज तो आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास भूल सोडितो तसेच तो आमच्या ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व प्रार्थनेचं. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या लेनच्या समयामध्ये जे उपवास आणि प्रार्थना करतील त्या सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, विशेषतः आमच्या स्थानिक नंदुरबार मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस ए चर्च आणि एस एमच्या सर्व सेवाकार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर, आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन.